महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांना कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या गुंडांनी लक्ष्य करत या वाहनांची तोडफोड केली आहे. या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्र सीमा भागातून उमटायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात कर्नाटक पासिंगची वाहने येऊ देणार नाही असा इशारा दिलाय. सीमावाद चिघळण्यासाठी राज्य सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कोल्हापुरात स्पीड न्यूज लाईव्ह 24 शी बोलताना केला. कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिके संघटनेनं महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला, या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आपल्यासोबत आहेत. बाबा, काय सांगाल, आज महाराष्ट्रातील वाहनांच्या वरती हल्ला होतोय, काय भूमिका? हा दुर्दैवी हल्ला आहे आणि हा पूर्व नियोजित हल्ला आहे. हा ठरवून केलेला हल्ला आहे आणि त्याला सरकारचं, कर्नाटक सरकारचं पाठिंबा आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे. आज आमचे हजारो माता भगिनी आज डोंगराव गेल्या, ते देवीला गेल्या सौंदर्यला, आणि अशा वेळी हल्ला होतो कसा? हा ह्याला कारणीभूत कोण असेल? हे वातावरण बिघडवला, कायदा सुस्थे बिघडवला, ही वाहनं फुटली, मराठी माणसाचा जो त्रास होतोय तो निव्वळ ह्या महाराष्ट्रातील सरकारमधील दोन मंत्री कारणीभूत आहेत. त्यांनी वल्गना केली होती की आम्ही आज बेळगावला जाणार, आम्ही मिटिंग घेणार, ते करणार, हे करणार. कोण मंत्री आहेत? ते भाजपचे मंत्री आहेत आणि तिथं मुख्यमंत्री भाजपचेच आहेत. हे ठरवून षडयंत्र आहे. एकंदरीत महाराष्ट्र अस्थिर करायचा, कर्नाटक अस्थिर करायचा, हे पद्धतशीर केलेला प्लॅन आहे, तो सक्सेस झालाय त्यांचा. परंतु हा विषय बाजूला आहे राजकारणाचा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे साहेबांनी अखंड शिवसेना आणि आता महाविकास आघाडी पूर्णपणे सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत आणि राहणार. आम्ही त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कितीही बोबई काय केले तर तो भाग आम्ही मिळवणारच आणि महाराष्ट्राची एक इंच सुद्धा जागा आम्ही देणार नाही, त्यांना कुठल्या देणार नाही आम्ही. पण हे सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. आज पाणी सोडतायत, तुम्हाला येऊ देणार नाही म्हणतायत आणि तुम्ही गप्प बसताय. कशाला पांढरा झेंडा घेऊन हातात गप्प बसला तुम्ही? तिथल्या मराठी माणसांचं खच्चीकरण ह्या लोकांनी केलंय, त्यांनी पाप केलाय. परंतु आम्ही नाही गप्प बसणार. तुम्ही 5 वाहनं आज फोडलेली आहेत, आम्ही 50 वाहनं पडू, 10 जर फोडली तर 100 वाहनं पडू. आज आम्ही त्या पद्धतीने आज आम्ही त्यांना इशारा देत आहोत. हे सरकारचं काम आहे. तिथला कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, तिथला मराठी माणसाला अन्याय होणार नाही, हे सरकारचं काम आहे. या सरकारने त्यांना आवर घालावा आणि ज्या लोकांनी कोणी गुंडगिरी केली आहे, ज्या लोकांनी आमची वाहनं फोडली आहेत, त्यांच्या कडक कारवाई करावी, अन्यथा उद्या त्याच पद्धतीने तिथं त्यांना बघायला मिळेल. खरं तर कर्नाटकात ही भाजपचं सरकार आहे आणि केंद्रातही भाजपचं सरकार आहे. केंद्र सरकार कुठं गोडचिपीची भूमिका घेते असं वाटते का? नाही, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे बळ जे दिलं जातं ते केंद्र सरकारकडनंच बळ दिलं जातं. हे ठरवून हा षडयंत्र केलेलं आहे. आजच्या दिवशीच कसं घडतं हे सगळं, महाराष्ट्रातील लक्ष विचलित करायचा, अनेक प्रश्न प्रलंबित इथले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे बेरोजगार आहेत, इथले उद्योगधंदे गुजरातला गेले आहेत. ह्या महाराष्ट्र सरकारचं अपयश, महागाई, हे सगळं लक्ष विचलित करण्यासाठी हे केलेलं व्यवस्थित प्री प्लॅन दांगा हा. तर आपण पाहिलं, हा प्री प्लॅन असं ही योजना आहे आणि केंद्र सरकारनं ही या संदर्भात बोटचेमेची भूमिका घेतली आहे. मात्र मराठी भाषिकांच्या मागं शिवसेना खंबीरपणे उभी राहील अशी भूमिका संजय पवार यांनी मांडली. कॅमेरामॅन रोहित सोरवेशसह महेश कांबळे, स्पीड न्यूज लाईव्ह 24, कोल्हापूर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.